उपजिल्हा प्रमुख आहे, शिवसैनिक तर मरेपर्यंतच आहे आणि उपजिल्हा प्रमुख पण आहेत आणि उपजिल्हा प्रमुखासारखंच काम करा. पद गेलं म्हणून काय काम करायला काय आपण सोडायचं आहे? संघटनेच्या हितासाठी पदच पाहिजे असं काही नाही आहे साहेब. मी इतक्या वर्ष पदावर नव्हतो तेव्हा तरीसुद्धा मी विधानसभेला 25 वर्ष दळवी साहेबांचं पदापेक्षा जास्त चांगलं काम करून त्यांना 25 वर्ष त्यांच्या पाठीशी आम्ही सगळीच्या सगळी टीम राहिलेली होतो. 25 आमच्याकडे तेव्हा कुठली पदं होती? तालुका प्रमुख आहेत की नाही? हां ते कामाने तालुका प्रमुख आहेत, कामाने तालुका प्रमुख आहेत, कामाने उपजिल्हा प्रमुख आहे. आणि आम्ही आम्ही जरी पदारीवर नसलो तरी आम्ही उद्धवजींचे उपजिल्हा प्रमुख, कारण माननीय माजी उपजिल्हा प्रमुख आमची पदवी नाही तुम्ही काढून घेऊ शकत कोणच. माजी तालुका प्रमुख आमची पदवी काढून घेऊ शकत नाही, हे शेवटची पदवी आहे. याच्यानंतर काय आम्हाला दिलं त्यांनी संधी दिली, आम्ही 5 वर्ष काम केलं, 14 उतरलेला भगवा आम्ही 19 लावला आणि आमची शान आन बान सगळे आम्ही मातोश्रीला आम्ही दाखवून दिलेले आहे. ह्यात आम्हाला समाधान आहे. जे झेंडे फाडलीन ज्यांनी पायाखाली तुडवलीन भगवे, ज्यांनी झेंडे उतरवलीन त्यांच्याकडे जर का सूत्र जात असतील बघतील. आम्हाला संधी दिली, आम्ही संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. भगवा फडकवला 19 प्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाशी शिवसैनिकांनी सहमत राहायचं आहे आणि ही आम्हाला परंपरा की आज नवीन नाही, आमचे आता 60 पुढचे सगळे इथं शिवसैनिक बसलेले आहोत. ही पद्धत आहे, कारण इतर पक्षांमध्ये नेमणुका आणि ह्या सगळी चर्चा होऊन होतात, परंतु शिवसेनेमध्ये आदेशाने नेमणुका होत असतात. पण ते उद्धवजी साहेब करतात आणि ते करण्याचं ठिकाण मात्र परवा पण मी भाषणात बोललो आहे मातोश्रीवरच होतात. कारण आम्हाला जे काही नेमणुका केल्या 2017 आणि दळवीसाहेब पडले 14, तर 17 आम्हाला बोलून माननीय उद्धवजी साहेबांनी आमच्या नेमणुका केलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला प्रक्रिया कुठं होते कशी होते ह्या प्रक्रियेतनं आम्ही गेलेले आहोत. दिलेली बातमी आम्हाला मान्य आहे. केळेसकर नाकार काय बोललं हे आम्हाला मान्य नाही. मान्य मान्य मी पहिल्यांदा सांगितलं मान्य आहे. सामन्यातून जी बातमी येते उद्धवजी जो निर्णय घेतात तो आम्हाला शिवसैनिकाला मान्य आहे. इतर नाक्यावरच्या गोष्टी मान्य करण्यासाठी काय आम्हाला ते बंधनकारक नाही. करायची हा आदेश कळवला होता, त्यांनी हा पुढाकार घ्यायला पाहिजे होता. त्यांनी पुढाकार न घेतल्यामुळे त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी त्यांचीच होती. महाआघाडीची महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणं आणि जिंकणं ही जबाबदारी त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती. त्यांनी न त्यांनी स्वीकारली नाही. त्यामध्ये मी स्वतः करेन तेच अंतिम, व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असो हे कुणीही विसरून चालणार नाही. आणि पक्षानं कोण जर का अशी पडती बाजू असेल आणि पक्षाचा आदेश कोण डावत असेल तर माझ्यासारखा कडवट शिवसैनिक जुना कार्यकर्ता म्हणून तो पुढं आल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे मी पुढाकार घेतला आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आता आहेत.